प्रातरग्निं प्रातरिन्द्रगुं हवामहे प्रातरमित्रावरुणा प्रातरश्विना प्रातरभगं भूषणं ब्रह्मणस्पतिम् प्रातः सोममुत रुद्रगुं हुवेम प्रातरजितं भगमुग्रगुं हुवेम वयं पुत्रमदितेर्यो विदर्ता आद्रश्चिद्यं मन्यमानस्तु नश्चित् राजा चिद्यं भगं भक्षीत्याह भगप्रणेतर्भगसत्यराधः या आपली मी काय मदत करू? या जागेबद्दल जरा कुतूहल होतं, इथे आपण हे काय म्हणता? ठीक आहे, बसा, मी गुरुजींना बोलवतो. नमस्कार, मी विवेक शास्त्री गोडबोले या वेदपाठशाळेचा आत्ताचा विद्यमान संचालक आहे. मी आपल्याला काय मदत करू शकतो? नमस्कार गुरुजी. गुरुजी, या जागेबद्दल या पाठशाळेबद्दल जरा कुतूहल होतं, येथे हे कसलं शिक्षण चालू आहे? या ठिकाणी कृष्णयजुर्वेद शिकवला जातो. प्राचीन पद्धतीने कृष्णयजुर्वेदाचं अध्ययन आणि अध्यापन या गुरुकुलात केलं जातं. काहीतरी नवीनच ऐकायला आणि पाहायला मिळतं. गुरुजी, जरा विस्ताराने सांगता येईल का? अरे जरूर, या माझ्याबरोबर, मी सगळी माहिती सांगतो. या या. नमस्कार. आता गुरुजी, एक पुढचा प्रश्न येतो की हे ह्या पद्धतींविषयी तुम्ही सांगितलं, पण ह्या वेद शिक्षणाची एकूण पद्धत कशी असते? कसं शिकवलं जातं हे विद्यार्थ्यांना? एवढं मोठं आहे तर सर्वसाधारण, मी असं अगदी खूप बुद्धिमत्ता असलेला मुलगा म्हणत नाही, बरं का, पण सगळ्यांच्यासारखी बुद्धी असणारा जो मुलगा आहे त्याच्यासाठी म्हणून हा एकूण 12 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे 12 वर्षामध्ये काय आहे की पहिल्या 5 वर्षामध्ये संहिता, ब्राह्मण, अरण्य हे 5 वर्षात होतं. पुढे पदपाठ आणि क्रमपाठ, या ज्या 2 गोष्टी आहेत या 4 वर्षात होतात. आणि जटापाठ आणि घनपाठ याकरता 3 वर्ष आहेत.
आणि अशा रीतीने हा संपूर्ण 12 वर्षाचा एका वेदाचा कोर्स पूर्ण होतो. बरं का? नाही तर तुम्ही म्हणाल की काय चारही वेदी म्हणणार का? नाही, एका वेदाकरता किंवा एका वेदाच्या एका शाखेकरता हा एवढा एवढा वेळ दिला. अगना विष्णु सजोषसे, अगना विष्णु सजोषसे, अगना विष्णु सजोषसे, मा वर्धन्तु वाङ्गिरः, मा वर्धन्तु वाङ्गिरः, मा वर्धन्तु वाङ्गिरः, द्युम्नैर्वाजेभिरागतम्, 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 वाजश्च मे प्रसवश्च मे, वाजश्च मे प्रसवश्च मे, वाजश्च मे. वेदांबद्दल इतकं सगळं माहिती ऐकली गुरुजींच्याकडनं, प्रथमच ऐकत होतो, कुतूहल जागृत झालं आणि मग त्याच्याबद्दल निरनिराळ्या गोष्टी वाचायला लागलो. निरनिराळ्या ठिकाणी काय काय रेफरन्सेस मिळतात, काही पुस्तकं मिळतात हे बघायला लागलो आणि असं लक्षात आलं की आपल्या संस्कृतीत तर वेदांना महत्त्व आहेच, पण गुरुजी म्हणाले तसं वेद हे विश्वकल्याणासाठी निर्माण झाले आहेत. आणि ह्याचं प्रत्यंतर मला एका अनोख्या गोष्टीमध्ये मिळालं, ते म्हणजे शोधता शोधता वाचता वाचता असं दिसून आलं की 2003 साली वेद म्हणण्याच्या या पद्धतीला युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने इनटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी म्हणून मान्यता दिली. छान वाटलं ऐकून. पुढे असंही कळलं की आपल्या ऋग्वेदाला वर्ल्ड मेमरी रजिस्टर ह्या कार्यक्रमात युनेस्कोनेच पुन्हा समाविष्ट करून घेतले आहे. पाठशाळेतल्या काही विद्यार्थ्यांशी नंतर बोलत होतो आणि साहजिकच एक प्रश्न मनात आला, तो त्यांना विचारला की तुमचा दिनक्रम कसा असतो रे, आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून छातीच दडपली. रोज साधारणपणे 4 वाजता ही मुलं उठतात, ते 4:30 पर्यंत सर्व रात्रविधी बाकीच्या विधी उरकून 4:30 वाजता ही मुलं वेदपठण करायला बसली. काल रात्री कालच्या दिवसभरामध्ये जे काय शिकले त्याची रिव्हिजन, ह्याला ह्यांच्या भाषेमध्ये गुंडिका म्हणतात, ते करायला बसतात. जवळजवळ तासभर हे प्रकार चालू असतो. त्याच्यानंतर मग आंघोळ, स्नान संध्या, अग्निकार्य वगैरे नैमित्तिक कार्य करून नंतर न्याहारी होते. न्याहारी झाल्यानंतर शिक्षणाचा जो मुख्य भाग आहे तो साधारण 8:30 ते 11:30 ह्या वेळामध्ये गुरुजी येतात
आणि गुरुजींनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांची संथा सुरू होते. यशसं वीरवत्तमम् यतो वीरः कर्मण्यः सुदक्षो युक्तग्रावा जायते देवकामः संथेबद्दल गुरुजींनी सविस्तर सांगितलंय. पण हे प्रत्यक्ष बघताना इतकं छान वाटत होतं. संथा झाल्यानंतर मग भोजनाची तयारी. जी मुलं 5 मिनिटांपूर्वी वेदपठण करत होती तीच आता जेवणाची तयारी करतात. मग पानं घेणं, वाढणं हे चालू असताना काही विद्यार्थी वैश्वदेव हा जो आपल्या हिंदू धर्मात जेवणाच्या आधी सांगितलेला विधी आहे तो करतात. ॐ ध्रुवाय भूमाय स्वाहा आ ध्रुवाय भूमाय नमः. ॐ ध्रुवक्षतये स्वाहा आ ध्रुवक्षतये नमः. ॐ अच्युतक्षतये स्वाहा आ अच्युतक्षतये नमः. ॐ अग्निरे सृष्टकृते. थोडं कुतूहल जागृत झालं की हे काय चाललंय यांचं. हिंदू धर्मामध्ये अनेक विधी सांगितलेले आहेत पण त्याचं स्पष्टीकरण फार थोड्या ठिकाणी मिळतं. पान वाढण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत. प्रत्येक पदार्थ आपापल्या जागी. मग जेवायला बसल्यानंतर जेवणापूर्वीचे त्रिसुपर्ण मंत्र, इतर आवाहन आणि शांतपणे नंतर जेवण सुरू. जेवणानंतर या मुलांना एक तासभर मोकळा वेळ असतो. पण मोकळा म्हणजे म्हणायला, पण या वेळामध्ये आपले कपडे धुणं किंवा बाकीची कामं करणं ह्याच्यासाठी पुन्हा ही मुलं धावतच असतात. ते झाल्यानंतर पुन्हा पठणाला बसतात. पुन्हा गुरुजी येतात. पुन्हा संथा सुरू होते. सकाळी झालं तोच प्रकार परत. संथा झाल्यानंतर गुंडिका. हे असं 4:30 चालू असतं. 4:30 ते 6:30 हा म्हणजे म्हणायला मोकळा वेळ. पण ही मुलं लगेच धावतात ते गोशाळेमध्ये. मग गोशाळेमध्ये गायींची धार काढणे, गायींची निगा राखणे, गायींना खायला देणे, गोठ्याची स्वच्छता करणे ही सर्व कामं त्याच्यामध्ये असतात. पण त्याच्यातही वेळ काढून ही मुलं आपल्या आपल्या पद्धतीने काय काय आणखीनही काही गोष्टी करत असतात. साडेसहा वाजता पुन्हा सायंसंध्या. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या पठणाला बसतात. नंतर भोजन. रात्रीच्या भोजनानंतर पुन्हा अभ्यास. पुन्हा पठण चालूच असतं. एक तासभर हे चालतं. पण कधीकधी इंटरेस्टिंगली ही मुलं भजन, संकीर्तन अशा कार्यक्रमामध्येही भाग घेतात. आणि विशेष म्हणजे गुरुजी स्वतः या कार्यक्रमात भाग घेतात. आणि साधारण 9:30 दिवस संपतो. विचार करू लागलो 4:30 ह्यांचा दिवस सुरू होतो, 9:30 संपतो. या संपूर्ण वेळामध्ये साधारणपणे 10 तास ही मुलं रोज वेदपठण करतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 12 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. अगदी सुट्टीचे दिवस वजा केले तरी 3,276 दिवस म्हणजेच 32,760 तास इतकं हे मंत्रपठण ही मुलं करत असतात. ह्याच्यासाठी लागणारी कडक शिस्त, ह्याच्यासाठी लागणारं स्वतःवरील नियंत्रण हे अजब आहे.
विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही, पण प्रत्यक्ष मी पाहिली म्हणून सांगतो. प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे प्रयोगशाळा असते तशी ज्या पाठशाळेची पण प्रयोगशाळा आहे आणि ती म्हणजे यांची यज्ञशाळा. मग या विद्यार्थ्यांना यज्ञ करण्याचं शिक्षण मिळावं म्हणून या पाठशाळेमध्ये दर पौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून एक यज्ञ करवला जातो. या यज्ञामध्ये विद्यार्थीच सर्व विधी करतात, पण गुरुजींचं अगदी बारीक लक्ष असतं सर्व विधींवर. गुरुजींकडनं पुष्कळ माहिती गोळा केली, खूप प्रश्न विचारले त्यांना, मुलांशी बोललो, पण तरीसुद्धा मनामध्ये एक प्रश्न अजून बाकीच होता. गुरुजी, या पाठशाळेमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय पुढे? वेदपाठशाळेतल्या मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत आपण विचारलं. मी आत्ता कामधेनूपाशी उभा आहे, गोमातेपाशी, आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की वेदपाठशाळेतून बाहेर पडणारी जी मुलं आहेत हे अत्यंत विद्वान झालेले धर्मोपदेशक आहेत. हे प्रत्येक घराघरात जाणार आहेत आणि तिथे आपला धर्म जागवण्याचं काम करणार आहेत. म्हणून सामान्य कर्मकांडच फक्त करणारा माणूस आणि वेदाचं अध्ययन करून कर्मकांड करणारा माणूस याच्यात जो फरक आहे, म्हणजे उत्तम प्रकारे ज्यांनी संगीताची साधना केलेली आहे, उत्तम रियाज केलेला आहे, त्याचा ऐकलेला अभंग आणि काल परवा शिकायला लागलेला माणूस आहे त्याचा ऐकलेला एखादं गाणं, याच्यात जसा फरक आहे तसं त्याच्यामध्ये तपस्येचं तेज आहे. 10-12 वर्ष त्या वेदाची ज्यांनी सेवा केलेली आहे अशी ही जी मुलं घराघरामध्ये जातात तेव्हा त्या घराचा तर उत्कर्ष होतोच होतो आणि त्याचबरोबर या सगळ्या मुलांचाही अत्यंत उत्तम प्रकारे उत्कर्ष होतो. त्यांचा योगक्षेम चांगल्या प्रकारे आजपर्यंत चाललेला आहे, सरसतसाच चालत राहतो, तो प्रश्न नाही. यातले काही विद्यार्थी असे आहेत की ते अध्यापन पुन्हा स्वीकारतात की त्यांना वाटतं की मी आणखीन अध्यापन करेन. त्याचबरोबर आमच्याकडे पुण्यामध्ये वेदशास्त्रोत्तेजक सभा या संस्थेची परीक्षा आहे वेदाची, शास्त्राची, वेदाची. आणि जर मूल अध्ययनाची जरी परीक्षा दिली, नुसती मूल अध्ययनाची परीक्षा दिली, तरी त्याला 12वी समकक्षाचं सुद्धा प्रमाणपत्र मिळतं. आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला जर वाटलं की बस वेदाध्ययनाबरोबर मला इतरही गोष्टीत काहीतरी BA करायचं आहे, MA करायचं आहे, तर तशीसुद्धा सुविधा आहे. बरं का? म्हणजे इथून शिकलेला किंवा इथून शिकून बाहेर पडलेला मुलगा केवळ एक भिक्षुक आहे असा भाग असणार नाही. मुळात भिक्षुक हा शब्दच खराब आहे, पुरोहित हाच शब्द त्याला योग्य आहे आणि हे काम तो करणार आहे. प्रत्येकाला अशी एक बघण्याची आत्ता हे आहे की वेद पाठशाळेत आमचा मुलगा गेला किंवा माझ्या मित्राचा मुलगा गेला, आमच्या नातेवाईकाचा मुलगा गेला, हा नंतर काय करणार, हा एक प्रत्येकाला एक मोठा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की बाबा एक मंदिर असेल आणि हा तिथे तीर्थ वाटत बसलेला असेल. पण यातून मला एक संदेश द्यायचा आहे की ही जी समजूत आहे तुमची ही साफ खोटी आहे. कारण जसं तुम्ही प्रत्येक क्षेत्र डॉक्टरेट आहे, इंजिनिअरिंग आहे, यातलं तुम्ही जसं शिक्षण उत्तम घेतलं तसंच यातलं शिक्षण उत्तम घेतलं या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेदाध्ययने पूर्ण केल्यानंतर त्याला तीर्थ वाटण्याची गरज नाही. लोक त्याचे पाय पडत त्याच्या घरी येतात आणि तो त्या समाजाचा एक मोठा अधिकारी बनतो. हे मुख्य या गुरुकुल पद्धतीतून शिकायला. जवळजवळ 2 पूर्ण दिवस मी या पाठशाळेमध्ये फिरलो, विद्यार्थ्यांशी बोललो, गुरुजींशी बोललो आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथे फक्त वेदपठणच शिकवलं जात नाही तर संपूर्ण स्वावलंबन इथे अंगी बांधले जाते. आजच्या काळातही वेदांसारखा अनवट विषय आणि ही अनवट शिक्षण पद्धती
जशी दिसली तशी तुमच्यासमोर ठेवण्याचा एक प्रयत्न इथे केला आहे. याचा अर्थ असा नाही की वेद शिक्षण सर्वांनी घ्यावे किंवा गुरुकुल पद्धतीचाच अवलंब करावा, तर वेद शिक्षण गुरुकुल पद्धत या विषयांची तोंड ओळख तरी व्हावी हा उद्देश मात्र मनात नक्कीच आहे. या विषयाची मांडणी प्रातिनिधिक स्वरूपात या पाठशाळेच्या माध्यमातून केलेली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक वेद पाठशाळा वेद शिक्षणाचे काम करीत आहेत. कोणी याला वेडेपणाही म्हणेल, पण कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, विद्यार्थ्यांकडून एक पैसाही न घेता, प्रसंगी स्वखर्चाने या पाठशाळा चालवणारी माणसे बघितली की म्हणावेसे वाटते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. वेदमनुष्याचार्योऽन्ते वासिनमनुषास्ति सत्यं वदा परमञ्चरा स्वाध्यायान्मा प्रमदः आचार्याय प्रियं धनमारित्य प्रजातन्त्वं माव्यवच्छेसि सत्यान्न प्रमरितव्यम् धर्मान्न प्रमरितव्यम् कुशलान्न प्रमरितव्यम् भूत्यैन प्रमरितव्यम् स्वाध्याय प्रवचनाभ्यान्न प्रमरितव्यम् देवपितृकार्याभ्यान्न प्रमरितव्यम् मातृदेवो भवा पितृदेवो भवा आचार्यदेवो भवा अतिथिदेवो भवा यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोः.